प्रायोजक आहे सरगम कलेक्शन सोलापूर। मुहर्रम कब से शुरू हो रहा है और मुहर्रम को लेके सोलापुर में क्या तैयारी है और आज शांतता कमेटी में आपने क्या मांग रखी, क्या कहना चाहेंगे? मी मुहर्रम कमिटी शहर अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर, माजी सभागार नेता, बारामान पंचायतचा मुजावर। आज पोलीस खात्याने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी शांतता समितीची मुहर्रम आनंदाने उत्सवाने साजरा करण्याकरिता ची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये आमचे उपाध्यक्ष शाह मुसा मुर्शद साहेब, आमचे जॉईंट सेक्रेटरी जनाब मोहम्मद इसाक जेलर साहेब, इतर सर्व आमचे पदाधिकारी, मुस्लिम पंच कमिटीचे मुजावर इब्राहिम तडकल साहेब, अब्बासरी पंचायतचे मुजावर आमचे सगरी, त्यांचे सर्व सहकारी या मीटिंगला प्रामुख्याने उपस्थित होते। आमची दरवर्षीप्रमाणे जी मागणी आहे की या वर्षी सीपी साहेबांनी मान्य केली की प्रत्येक पोलिटिशियनला आपल्या PI मार्फत शहानिशा करून त्याने नवीन पंजे बसले असेल तरी त्यांना परवानगी द्यावी, किंवा नवीन म्हणजेचा अर्थ पूर्वीचेच पंजे आहेत याने हेलचांडी करून इकडं तिकडं पाठवून त्यांनी परवानगीसाठी त्यांना अडचण निर्माण करत होती, त्याबद्दल आम्ही CP साहेबाला ती दाद मागितली। CP साहेबांनी ते कबूल केलं आहे की बाबा आम्ही प्रत्येक पोलिटिशियनला त्यांच्या मार्फत तुम्हाला परवानगी देऊ, त्याबद्दल मी एक दिवसात तुम्हाला परवानगी देऊ असं त्यांनी सांगितल्याबद्दल मी पोलीस आयुक्त, त्यांच्या सर्व उपायुक्त, सर्व सहकाऱ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो की ज्या अर्थी ज्या मुहर्रमचा हा राष्ट्रीय सण आहे, या सुफी संतांनी यामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा होऊन आनंदाने साजरा करून लाभ घेण्यासाठी ज्या सुफी संतांनी दिलेली प्रेरणा, त्यासाठी मतभेद राहू नये आपल्या धर्मामध्ये। आपल्याला काही गरज पडली, आपण रक्त घ्यायला गेलो तर तिथं रक्त ब्लड बँकेला विचारत नाही आपण की कोणाचं रक्त आहे। आपल्याला जे आपले रोग आहेत ज्यांना आपण ॲडमिट केलो ते पेशंटांची गरज असती की त्या ग्रुपचं आपण पैसे हे घेऊन औषध आपलं रक्त त्याला ताबडतोब उपचार करून त्याचे जीवन वाचवण्यासाठी काम करावं, हे आपलं कर्तव्य आहे। असं पैगंबर साहेबांचे नातू ज्यांनी 72 कुटुंबाचा एक आतंकवादी यतिरिकीशी त्याने हात न मिळून त्याने आपलं पवित्र हात अमर ठेवले, त्याची जी सुफी संतांनी आपल्याला जी प्रेरणा दिली, त्या संता दरम्यान आमचे मुहर्रम कमिटीचे संस्थापक अध्यक्ष मरहूम अमानुषा मुर्शद परिवार व सर्व आमचे बाकीचे सर्व सेक्रेटरी वगैरे सर्व सोबत घेऊन ती प्रेरणा ते घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत। या समाज या आपल्या कमिटीमध्ये सर्व धर्म समाजाचे लोक आहेत, सर्व जाती जमातीचे मानणारे लोक आहेत, तर यासाठी आपल्याला आम्ही आव्हान करतो शहरवासियांना की आपण यावर्षी आनंदाने उत्साहाने साजरा करावा, कारण आता शहराची हदवाढ झालेली आहे, हदवाढामध्ये लोकांची विसंगती होत आहे, अडचण निर्माण होत आहे। तर आता CP साहेबांनी, आयुक्त साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे की कसल्याही तुमची अडचण होणार नाही, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा महापालिका आयुक्ताचा आभार मानतो। महापालिकेला काय सूचना केल्या म्हणजे अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत, ड्रेनेजचं घाण पाणी वाहत आहे, तुमच्या काय सूचना होत्या सर्वांच्या? महापालिकेची जी सूचना अत्यंत म्हणजे हे महत्त्वाची आहे, जे स्मार्ट सिटी म्हणून जे काही काम झालं आहे ते एकदम निष्क्रिय दर्जाचं काम झालं आहे, मला महापालिकेचा अनुभव आहे। सध्या जे काय पी शंकर साहेब जे होताना त्या कामाचा सुरुवात झाली, पण तिथं अर्धवट काम झालं आहे, चेंबरवर आहेत काही भाग आहे, काही भागाचा साईडचा भाग जो आहे तो खचलेला आहे, त्यामुळे आज अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि याच्यामध्ये पंजाची मिरवणूक स्थापना आणि पंजाची मिरवणुकीची प्रथा काही पळत जाणारे जे पंजे आहेत, मशाल घेऊन काही आपल्या बिगर मशालीची असे काही पंजाची त्यांना मोठी अडचण निर्माण झाली, तर आमच्या सर्व उपाध्यक्ष आमच्या सगळ्यांनी ते निदर्शनात आणले, अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे, परत आम्ही जाऊन त्यांनासुद्धा भेटू, CP साहेबांनासुद्धा भेटू की अडचण आम्ही यापुढे स्थापने मिरवणुकीच्या अगोदर सर्व काम करून घेण्याची जबाबदारी आमच्यावर राहील। आपल्याला ब्रँडेड शर्ट घ्यावयाचे आहेत तर या सरगम कलेक्शन मध्येच। आमच्या इथे ब्रँडेड शर्ट फक्त 160 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत, लिनन, कॉटन लिनन, कॉटनचे प्रिंटेड शर्ट, चेक शर्ट्स यांसारख्या विविध ब्रँडेड व्हरायटींसह आपल्या सेवेत हजर आहोत। फॅशन व स्टायलिश कपड्यांचे भंडार म्हणजे सरगम कलेक्शन्स, फॅशन तुमची, कपडे आमचे, तर मग एकदा नक्की भेट द्या। आमचा पत्ता सकीना कॉम्प्लेक्स, लष्कर चौक, सोलापूर। मोबाईल नंबर 93074 14 08 14।